जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र सैनिक, आम्ही सर्व वाहतूक सेनेचे पदाधिकारी या आई मागच्या आठवड्यात आल्या होत्या, 10 दिवसापूर्वी माझ्याकडे आल्या होत्या, सन्माननीय राजसाहेबांच्या दरबारामध्ये आल्या होत्या। आणि केएम हॉस्पिटलमध्ये 37 वर्ष नर्सची सेवा दिल्यानंतर त्या स्टाफ क्वार्टर्समध्ये राहत होत्या आणि रिटायरमेंट म्हणजे त्यांची ज्यावेळी रिटायरमेंट झाली त्यानंतर त्या 4 वर्ष त्या रूममध्ये राहिल्या, त्या खोलीमध्ये राहिल्या। 300 स्क्वेअर फीटची ती खोली होती, त्या का तिथे का राहिल्या कारण त्याची परिस्थिती गंभीर होती। त्यांचे मिस्टर जे आहेत ते कॅन्सर पीडित होते आणि सायन हॉस्पिटलमध्ये त्यांचा इलाज चालू होता आणि त्या 4 वर्षाच्या शेवटच्या वर्षी त्यांचं देवासन झालं आणि त्यानंतर त्यांनी ती खोली सोडली। विषय एवढा गंभीर आहे की त्यानंतर त्या 4 वर्ष तिथे राहिल्या म्हणून त्याचं खोलीचं भाडं 4 वर्षाचं हे 33 लाख रुपये त्यांना पाठवलं होतं, 33 लाख रुपये। आणि त्यातल्या 33 लाखमधले 5.5 लाख रुपये त्यांनी त्यांच्या ग्रॅज्युटीमध्ये कट करून 27,91,910 रुपयाची अजून जी थकबाकी होती ती त्यांना घेण्यासाठी म्हणून नोटीस पाठवली। यासाठी सन्माननीय महापौरांना या भेटून गेल्या होत्या 7 मार्च 1917 म्हणजे 1.5 वर्षापूर्वी महापौरांना त्यांनी पत्र दिलं, निवेदन दिलं होतं की ही जुलमी ही जी भाडेपट्टी लावलेली आहे ती रद्द करावी आणि माझी ग्रॅज्युटी मला परत द्यावी। पण या 1.5 वर्षामध्ये महापौरांनी काहीच कारवाई केल्या नाहीत आणि ती थकबाकी जी आहे ती माफ केली नाही। आणि विषय दुसरा गंभीर असा आहे की एकीकडे ही जुलमी भाडेपट्टी लावलेली आहे आणि दुसरीकडे महानंद नावाची जी कंपनी आहे, दूध डेअरी जी आहे कंपनी जी शाळकरी मुलांना सुगंधित दूध देतं, 11 ऑक्टोबर 2012 उर्दू शाळा आहे, पालिकेची उर्दू शाळा आहे, त्या पालिकेच्या उर्दू शाळेमध्ये त्या ते दूध पिऊन सुगंधित दूध पिऊन विषबाधा झाली होती आणि 35 मुलांना त्याचा इफेक्ट झाला होता। आणि त्यांचा करार होता पालिकेबरोबर, करार होता की महानंदाचा जो करार असा होता की दर आठवड्याला त्यांचं ते दूधची जी सर्व्हिस होती ती वेळेवर झाली पाहिजे, पण ती वेळेवर जर झाली नाही तर त्याची पेनल्टी ही त्यांना 5% कराराच्या 5% एवढी ती पेनल्टी होती। मग विषय ह्यात गंभीर कसा होता की ती जी त्यांना जी 5%ची जी पेनल्टी लागली होती त्याची ती पेनल्टीची किंमत होती 6 करोड रुपये, 6 कोटी रुपये पेनल्टी लागली होती 2012 ला। पण यावर्षी म्हणजे आत्ताच ती पेनल्टी 1% आणली, म्हणजे 5%ची जी पेनल्टी होती ती 1% आणून 6 कोटीची माफी 1 कोटीवर, म्हणजे त्यांनी जवळजवळ त्यांनी 5 कोटी माफ केले, 1.25 कोटी ती आणण्यात आली। म्हणजे याच्यामध्ये कोणाचं साठेलोटं आहे, पालिकेचं याच्यामध्ये साठेलोटं आहे, कुठे तोडपाण्यात आल्या, 6 कोटीची जी पेनल्टी होती ती 1 करोडवर आली कशी? आणि जर तिथे तुम्ही तुमचे नियम बदलले आहेत, जर तिथे तुम्ही जर सर्व करू शकता आणि त्या कंपनीला मेहरबान होऊ शकता तर मग ह्या नर्स ज्यांनी रुग्णांची 37 वर्ष सेवा केली आणि बक्षिसं मिळाली त्यांना, मुंबई सलामसारखं प्राईज मिळालं, त्या मातेला तुम्ही 33 लाखाची वसुली करण्यासाठी मागे लागलात, ती माफ का करू शकत नाही? कारण तिकडनं तुम्हाला सेटलमेंट होतात, पण महापौरांना ह्याचा जाब विचारण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो, सन्माननीय महापौरांना आम्ही याचा जाब विचारला, पण त्यांचं असं म्हणणं आहे की तो विषय राहू दे, तो विषय का राहू दे, जर तुम्ही ती माफी देवता तर मग ही माफी का देत नाही? यावर त्यांनी आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्ही याची शहानिशा करू। म्हटलं शहानिशा करायची गरज काय, ऑलरेडी तुम्हाला 1.5 वर्षापासून पत्र दिलेलं आहे। मग अशावेळी पण तुम्ही जर काही करत नसाल तर तुमच्या संवेदना शून्य असे तुम्ही महापौरात, मग याचा आम्ही जाब त्यांना विचारलेला आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्ही याच्यामधनं योग्य तो मार्ग काढू। माझं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जेवढ्या पण नर्स आहेत हे जे जुलमी जर तुम्ही कर लावत असाल तर ते रद्द झाले पाहिजेत आणि खास करून या आईंना त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्यांच्या न्यायासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व महाराष्ट्र सैनिक सदैव तत्पर असणार आहेत आणि यांना न्याय का मिळत नाही हेच आम्ही बघणार आहोत। तर सन्माननीय महापौरांना आणि जेवढे पण 227 नगरसेवक आहेत त्यांना मला हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की महानंदाचे 6 कोटी रुपये जर माफ होऊ शकतात तर मग या मातेचे पैसे का माफ होऊ शकत नाही? हा सर्व नगरसेवकांसाठी माझा प्रश्न आहे, महापौरांसाठी प्रश्न आहे, शिवसेनेसाठी प्रश्न आहे, राष्ट्रवादीसाठी प्रश्न आहे, काँग्रेससाठी प्रश्न आहे की महानंदामध्ये अशी कोणती तडजोड झाली की ज्याच्यामुळे 6 कोटीची पेनल्टी 1 कोटीवर आणण्यात आली?
मग 33 लाखाची ह्यांची ही जुलमी भाडेवाढ रद्द का नाही झाली पाहिजे? रद्द करणार हे आम्ही महापौरांना सांगायला आलो होतो आणि मला असं वाटतं की महापौर याच्यातनं मार्ग काढतील, नाही काढला तर महाराष्ट्र सैनिक काय आहे हे नंतर आम्ही त्यांना दाखवू. आज आम्ही विनंती करायला आलेलो आहोत आणि त्यांनी त्यांना विनंतीचा त्यांनी मान करावा. जय महाराष्ट्र, जय मनसे. मी 4 वर्ष सेवानिवृत्तीनंतर माझ्या पतीच्या निधनानंतर मी त्वरित सेवानिवासस्थान रिकामं केलं, पण मला देणारं लेटर सुद्धा मला द्यायला त्यांना 4 वर्षाचा हिशोब करायला अवधी लागला. इतका मोठा कालावधी 4 वर्षाचा हिशोब करायला 4 वर्षाचा कालावधी लागतो का? आणि ज्यांची सरळ सेवा संलग्नता आहे, आज मी नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाच्या बाहेर म्हणजे उभी आहे आणि त्यांच्या मदतीने मला हा न्याय मिळतो आहे. पण मग मी ज्या पालिकेमध्ये योगदान दिलं माझं 40 वर्षाचं, त्या पालिकेने मला न्याय द्यावा ही माझी अपेक्षा असताना मी मात्र प्रामाणिकपणे माझं योगदान दिलेलं आहे आणि त्याचा मात्र मला न्याय मिळालेला नाही, याचं मात्र मला भयंकर दुःख. पण आई आता काळजी करू नका, सन्माननीय राजसाहेब ठाकरे हो या सगळ्यांवर जातीने लक्ष देऊन आहेत, त्यांना हा विषय मी मांडलेला आहे आणि आता आपण महापौरांकडे जा विचारायला आलेलो आहोत आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की या 10 दिवसामध्ये आम्ही एक बैठक लावतो आणि त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. 10 दिवस आम्ही वाट बघू, 11व्या दिवशी परत आम्ही महापौरांकडे येणारच आहोत, मग त्यावेळी काय तो मी निर्णय घेऊ. पण मी अतिशय सन्मानाने महापौरांना सांगू इच्छितो की महानंदाला वेगळा न्याय आणि या गरीब मातेला वेगळा न्याय हे पाप तुम्ही करू नका आणि गरिबांसाठी तत्पर राहा, कारण तुम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये निवेदन देऊन सुद्धा तुम्ही काही केलेलं नाही. मग आता तरी जर तुम्ही जागे होणार की नाही हा प्रश्न आहे, पण बघू. महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही न्याय घेऊन राहणार. जय महाराष्ट्र, जय मनसे.